अब्दुल कलाम माहित आहेत तुम्हाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लाईक गोड माणूस होऊन गेला बरं का तर ए पी जे अब्दुल कलामाचं चरित्र वाचलं रोहिदास मी अरे रे रे काय माणसं महाराज मरतानी सुद्धा लिहून ठेवलं त्या गड्यानं मी गेल्यावर सुट्टी देऊ नका म्हणले माझ्या नावाची एखाद्याचा हातचा रोजगार बुडल आपले इथं आंदोलन करतेत वीस वीस दिवस देश बनतो ते महाराज काय कलाम असतील महाराज रामेश्वर गाव आहे त्यांचं चार धामापैकी एक रोहदास महाराज मुस्लिम समाजात जन्म झाला पण रोज रामेश्वराचं दर्शन घ्यायचं पेपर वाटायचं काम करायचं सुनील महाराज पेपर वाटायचं पेपर वाटायचं काम करायचं लाईट खाली बसून अभ्यास केला रे पोरांनो इतका अभ्यास केला आणि बारावी पास झाल्यावर त्यांना एन डी एचा अभ्यास करून परीक्षा द्यायची होती नोकरीत लागायची शंभर टक्के माहिती होतं त्यांना मी पास होणार आहे पोरांना ऐका तुम्ही हे आमच्या संस्थेत शिकणाऱ्या पोरांनी ऐकाय बर का ऐका ऐका पोरां इतका अभ्यास केला आणि त्यांना वाटलं आता मी एन डी ए परीक्षा पासच होणार पण आता काय झालं गणेश महाराज परीक्षेला फीस भरायलाच पैसे नव्हते नेमका पेपर आला उत्तराखंड मध्ये रामेश्वर तो उत्तराखंड जायलाही पैसे नव्हते त्यांच्या बहिणीला माहिती झालं आणि त्यांच्या बहिणीच्या हातामध्ये एक सोन्याचं कंकण होत म्हणजे बांगडी होती आपल्या भावाला दिले त्यांना म्हटले दादा हे कंकण मोडून टाक याचे पैसे जमा कर तुझी फीस भर उत्तराखंडामध्ये जा पेपर दे पास झाल्यावर नोकरीला लाग आणि तुझ्या पहिल्या पगारात माझं कंकण परत कर काय बहीण आहे महाराज अशा बहिणी पाहिजे नाही तर समृद्धीला जमीन गेली आमच्याकडे अरर बहिणी भावार केसेस टाकल्या काढ दोन कर माझे पैसेच तेवढे आले महाराज अशी बहीण नको आम्हाला ही बहीण पाहिजे काही बहीण आहे स्वतःच पण ते अब्दुल कलाम म्हटले नाही नाही ताई तुझ्याकडून परत करू मी नाही नाही कर म्हटलं त्यांना ते कंकण मोडलं अब्दुल कलामांनी पोरांना ऐका घरी घेऊन जा त्या पैशातून फीज भरली आणि एनडीएच्या पेपरला गेले नेमकं पडू शकत असं काही नाही आणि त्यांनी ठरवलं की आता मला नोकरी नाही पैसे गेले फीस गेली कंकन गेलं आता बहिणीला कुठून द्यायचं म्हणून त्यांनी आपल्यासारखा विचार केला आत्महत्या करण्याचा आत्महत्या करण्यासाठी त्या हरिद्वारच्या टेकडीवर गेले ते तर त्या हरिद्वारला एक शिवानंद महाराजांचा आश्रम आहे त्या रील्स मध्ये जर पाहिलं तुम्ही फेसबुकच्या हो तर गेल्या वर्षी मोदी सरकारनं त्या शिवानंद स्वामीला पद्मश्री पुरस्कार दिला त्याशी वाकत वाकत येतात त्यांचं नाव शिवानंद स्वामी ते शिवानंद स्वामींचा आश्रम त्याशी स्वामीं टेहाळणी ते करत होते त्यांनी पाहिलं एक पोरगा कोणीतरी टेकडीवर फिरतोय असं हाक मारली त्याला हे इकडे काय करतो म्हटले म्हटलं काय नाही मरायचं आहे आत्महत्या करू आज नको मरू म्हटले उद्या मर काय म्हटले ते स्वामी आज मरू नको उद्या मर आणि ते अब्दुल कलामांना आश्रमात घेऊन आले रात्रभर जेवण दिलं मुक्काम केला आणि सकाळी जातानी आपल्या खिशातले पैसे दिले अब्दुल कलामांना आणि त्यांना म्हटलं हे बघे तुझ्या बहिणीचं कंकण यानं परत कर ही तुझी फीस टेन्शन घेऊ नको देवाला तुझ्याकडून याच्यापेक्षा मोठं काहीतरी करून घ्यायचं म्हणून तुला या परीक्षेत नापास केलं इतका अभ्यास केला त्या अब्दुल कलामांनी अग्निपंख नावाचं पुस्तक वाचा त्यांचं देशातले सगळे यान त्यांनी बनवले आपल्या देशाला जे यातन वर गेलेले त्याची सुरुवात त्यांनी केली महाराज हो नवे नवे भारत देशाचे राष्ट्रपती झाले सर्वोच्च मान त्यांना मिळालं अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले याचा अर्थ असा आहे तुम्ही साधूला आपलं करा साधूच्या विचारानं झालेले आत्महत्या करून कधीच मेले असते म्हणून तर कीर्तनाला आलं पाहिजे इथं काहीतरी ऐकायला मिळतं कानावरती पडतं विवेचन घडतं इथं अब्दुल कलाम ऐकायला मिळतील भगतसिंह ऐकायला मिळतील